लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांना विनम्र आदरांजली अर्पित करतो। कर्मयोगाचा सिद्धांत हा केवळ गीता रहस्यातून सांगितला नाही, तर कर्मयोगाचा सिद्धांत जगलेली व्यक्ती कोणी असेल तर ते लोकमान्य टिळक होते। हजारो लाखो क्रांतिकारकांना स्फुरण देणारे, त्यांच्यामध्ये क्रांतीचं स्फुल्लिंग जागृत करणारे लोकमान्य टिळक होते। त्यांचं अजरामर वाक्य आहे, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच। या वाक्याची खरी जादू काय आहे तर आपण जर एक काळ असा बघितला, 1857 स्वातंत्र्य समर इंग्रजांनी चिरडून टाकल्यानंतर एक अशा प्रकारची परिस्थिती तयार झाली होती की ज्यावेळी समाजामध्ये निराशा होती, अशा या संपूर्ण पिढीमध्ये विजिगीषू वृत्तीचं रोपण करण्याकरता लोकमान्य टिळकांनी सांगितलं की माझ्या देशाचं स्वातंत्र्य कोणाच्या हातात नाही आहे, ते राणीच्या वाटलं म्हणून स्वातंत्र्य मिळेल आणि त्याशिवाय मिळणार नाही, किंवा इंग्लंडच्या पार्लमेंटच्या हातातही नाही आहे, तर स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, मी भीक मागून मिळवणार नाही, मी त्या ठिकाणी संघर्षातनं तो मिळवेन, हे सांगणारे लोकमान्य टिळक होते। समाजाचं अभिसरण झालं पाहिजे या दृष्टीनं गणेशोत्सवाची आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना ही त्यांनी मांडली। त्याच्या मागचं कारणच हे होतं, जातीमध्ये भाषांमध्ये प्रांतांमध्ये विभाजित झालेला आमचा समाज हा या निमित्ताने एकत्रित येईल आणि यातनं सामाजिक अभिसरणातनं एक राष्ट्रप्रेमाची जाज्वल्य राष्ट्रभक्तीची भावना जागृत करता येईल आणि त्या भावनेतनं पुन्हा एकदा स्वातंत्र्य लढ्यामध्ये आम्ही एकत्रित येऊ। यांच्या चरणी नतमस्तक होतो, मी त्यांना माझी विनम्र आदरांजली अर्पित करतो।